शेड्यूल वन मध्ये काय आहे, शेड्यूल वन किंवा आपण बघतो सेक्शन 7 मध्ये सप्लाय इन्क्लूड्स ए बघितलं आपण, सप्लाय इन्क्लूड्स ऑल फॉर्म्स ऑफ सप्लाय गुड्स अँड सर्व्हिसेस, इम्पोर्टेशन ऑफ सर्व्हिसेस बीमध्ये. या दोन्हीमध्ये काय होतं, सप्लाय जेव्हा होईल त्यावेळेस कन्सिडरेशन घेतलं जाईल, सर्व्हिस इम्पोर्ट होईल तेव्हा पण कन्सिडरेशन घेतलं जाईल. आणि कन्सिडरेशन नसलेली जे ट्रान्झॅक्शन्स जी आहेत, ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत, त्या शेड्यूल वनमध्ये द ॲक्टिव्हिटीज स्पेसिफाईड इन शेड्यूल वन मेड ऑर ॲग्री टू बी मेड विदाऊट कन्सिडरेशन, कन्सिडरेशन नाही आहे अशा ॲक्टिव्हिटीज, अशा ट्रान्झॅक्शन्स पण सप्लायमध्ये इन्क्लूड होतील ज्या शेड्यूल वनमध्ये दिल्या. आता शेड्यूल वनमध्ये बघितलं आपण तर आपल्याला ॲक्टिव्हिटीजमध्ये पहिली ॲक्टिव्हिटी दिसते ती म्हणजे काही असेट आहे, परमनंट ट्रान्सफर ऑफ ट्रान्सफर ऑर डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट्स वेअर इनपुट टॅक्स क्रेडिट हॅज बीन अवेल्ड ऑन सच असेट. कुठल्याही प्रकारचं कन्सिडरेशन न घेता असेट ट्रान्सफर केली किंवा डिस्पोज केली याचं इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलेलं आहे तर हे ट्रान्झॅक्शन सप्लाय आहे, हे सप्लाय आहे. एक्झाम्पल वन, अॅन इन्शुरन्स कंपनी डिस्पोजेस इट्स यूज कम्प्युटर बुक व्हॅल्यू रुपीज 45,000. ही बुक व्हॅल्यू कुठे असेल, कुठे असेल बुक व्हॅल्यू, तुमच्याकडे स्टेटमेंट कुठले कुठले असतात अकाउंटमध्ये, एक प्रॉफिट अँड लॉस आणि दुसरं बॅलन्स शीट, बरोबर आहे. जर समजा तुला कॅश पेमेंट करायचं आहे एखाद्या एक्सपेन्सेससाठी, समजा एक टीचं मंथली टी बिल आहे ते पे करायचं, ऑफिसला आपण चार मागवतो ना, त्याचं टी बिल पे करायचं असेल तर आपल्याकडे कॅश आहे की नाही टी बिल पे करायचा हे कुठं कळतं, बॅलन्स शीटला, म्हणजे आपल्याकडे बुक व्हॅल्यू किती आहे कॅशची हे बघणार ना आपण. तसंच तुमच्याकडे एक असेट आहे ते तुम्ही ट्रान्सफर करताय, मग असेट आहे बिझनेसची हे कुठे दिसतं, बॅलन्स शीटला, मग त्याची व्हॅल्यू कुठे आहे कुठे कळतं, बॅलन्स शीटला. मग जेव्हा तुम्हाला सांगितलं की इट्स बुक व्हॅल्यू रुपीज 45,000 ह्याचा इंडायरेक्टली अर्थ काय, की बॅलन्स शीटला त्या असेटची व्हॅल्यू 45,000 आहे, हे त्यांनी इन्शुरन्स कंपनीनी डिस्पोजेस इट्स यूज कम्प्युटर बाय गिविंग इट टू अ चॅरिटेबल ऑर्गनायझेशन्स. इन्शुरन्स कंपन्या, बँकिंग कंपन्या यांची एक पॉलिसी असते की आपण कम्प्युटर जे आहेत हे 3 वर्ष वापरायचे, 3 वर्षांनंतर ते कम्प्युटर डिस्पोज करायचे. आता ज्यावेळेस हे कम्प्युटर त्यांनी परचेस केले असतील त्याची एक व्हॅल्यू असेल, परचेस केली तेव्हा तीच बुक व्हॅल्यू नेक्स्ट इयरला असेल का, तीच बुक व्हॅल्यू त्याच्या पुढच्या वर्षी असेल का नसेल, डिप्रिसिएशन चार्ज होईल. मग डिप्रिसिएशन चार्ज होऊन ती व्हॅल्यू झाली 45,000. आता ही 45,000ची जी व्हॅल्यू आहे ह्याचा इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं आहे. ज्यावेळेस तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट एखाद्या असेट्सचं घेता कम्प्युटरसारख्या असेट्सचं, तेव्हा त्याची लाईफ जी आहे ही 60 मंथ मानली जाते. आणि जेवढी व्हॅल्यू आहे बुक व्हॅल्यू त्याच्यावर तुम्ही किती ITC यूज केला त्या पिरियडमध्ये, आणि तुम्ही 5 वर्ष वापरली, 5 वर्ष तुम्ही असेटचा यूज केली ती, तर मग तुम्हाला ती डिस्कार्ड करा काही करा काही प्रॉब्लेम नाही, पण 5 वर्षाच्या आत तुम्ही डिस्कार्ड केली तर त्याचा सेक्शन 18 सबसेक्शन 6 आहे, त्याचा फॉर्म्युला आहे, त्याला एक रूल लागतो रूल 40 किंवा रूल 44, त्याप्रमाणे तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा की असेटची लाईफ 60 मंथ असताना ती किती मंथमध्ये सेल केली. सपोज तुम्ही 50 मंथमध्ये असेट ती ट्रान्सफर केली, 10 महिने कमी वापरली, किती कॉस्टला असेट विकली, म्हणलं की नाही फुकट म्हणून दिली, हा सप्लाय आहे, हा सप्लाय आहे,
मग सप्लाय आहे आणि तुम्ही रिकवरी काहीच केली नाही, तर मग रूल 40 किंवा रूल 44 प्रमाणे त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट होईल. इट त्याची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू किती आहे, इकडे ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू काहीच नाही आहे. सपोज तुम्ही काही अमाऊंट रिकवर केली असेल, ट्रान्सफर केली, मी थोडंसं ह्या एक्झाम्पलला बाहेर काढून सांगतो की इथे कन्सिडरेशन नाही आहे, पण तुम्ही कन्सिडरेशन घेतलं तरी असेल, तरी कन्सिडरेशन तुम्ही किती घेतलं आणि त्या रूलप्रमाणे कन्सिडरेशन किती असायला पाहिजे, आणि तुम्ही इनपुट टॅक्स क्रेडिट जो क्लेम केला होता अकॉर्डिंगली तुम्हाला आता आउटपुट टॅक्स किती कलेक्ट करायला पाहिजे आणि तुम्ही किती कलेक्ट केला, ह्या दोन व्हॅल्यू येतात. ह्या दोन व्हॅल्यूमध्ये कंपॅरिझन होते की तुम्ही आय टी सी क्लेम किती केला होता, त्याप्रमाणे आता तुम्ही ती असेट केवढ्याला विकायला पाहिजे होती. जर कमीला विकली तर जेवढी अमाऊंट कमी आहे तेवढी गव्हर्नमेंटला ॲज अ लायबिलिटी पे करायला लागते. इथे जी असे ट्रान्सफर केले आहे, तर आय टी सी क्लेम केला आहे, ती जर का 60 महिन्याच्या आत जर ट्रान्सफर केली असेल विदाउट एनी कन्सिडरेशन, तर ती सप्लायमध्ये इन्क्लूड करण्यामागचा उद्देशच हा आहे की जर तुम्ही ती 5 वर्षाच्या आत ट्रान्सफर कराल तर त्यावर तुम्हाला जी एस टी भरायला लागेल. 5 वर्षाकरता तुम्ही ती असेट वापराल आणि बिझनेसमध्ये तुम्ही काहीतरी प्रोडक्टिव्हिटी तुमची वाढेल म्हणून तुम्हाला आय टी सी क्लेम दिला आहे. तर तुम्ही असेट ट्रान्सफर केली म्हणजे प्रोडक्टिव्हिटी इम्प्रूव्ह करण्याकरता ही असेट तुम्ही वापरणार नाही आता, मग नाही वापरली ना तुम्ही 60 महिने, मग आता त्या नियमाप्रमाणे काही अमाऊंट गव्हर्नमेंटला तुम्हाला लायबिलिटी म्हणून पे करायला लागेल. मी जेव्हा 18(6) सांगेन तेव्हा तुम्हाला अजून क्लिअर होईल. आता मी काय सांगतो तुम्हाला फक्त उद्देश काय इकडे, आणि इथे दिलं आहे इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट जर का नाही घेतलेलं तर मग काही फरक पडत नाही, मग हा सप्लायमध्ये येणार नाही. असेट परमनंट ट्रान्सफर केली किंवा डिस्पोज केली, यस, ती बिझनेस असेट होती, यस, वेअर इनपुट टॅक्स क्रेडिट हे नाही घेतलेलं, मग ती ही ॲक्टिव्हिटीज सप्लायमध्ये येणार नाही. सप्लायमध्ये आणण्याचा उद्देश काय लॉ मेकरना, ही लॉ मेकर कशासाठी आणताय सप्लायमध्ये, सप्लायमध्ये आणून त्यांना कुठला टॅक्स मिळणार आहे का, कमी लॅब काही टॅक्सच कवर नाही, कलेक्ट नाही केला, कलेक्ट नाही केला हाच गुन्हा आहे. आय टी सी क्लेम केलं ना तुम्ही, मग त्यांना त्याच्यावरून टॅक्स रिकवर करण्याकरता कॅपिटल असेल जर सेल केली तुम्ही, 18(6) ॲप्लिकेबल करण्याकरता उपयोग आहे. सप्लायमध्ये आणा पहिले, सप्लाय आहे ना, सप्लाय झाला आहे, मग रिकवरी किती झाली, तुमची ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू काय, ट्रान्झॅक्शन व्हॅल्यू नील आहे, एक ती व्हॅल्यू काढा आणि दुसरी ॲज पर रूल 44 व्हॅल्युएशन करा किती टॅक्स यायला पाहिजे, जेवढा टॅक्स यायला पाहिजे तेवढा भरा. कन्सिडरेशन घेतलं असेल तरी कॅल्क्युलेट करा, नाही घेतलं तर आता प्रश्नच मिटला. Example 2, स्टार फर्निचर एंटरप्राइज अ सोल प्रोप्रायटर इज इन द बिझनेस ऑफ सेलिंग फर्निचर, इट्स ओनर टूक अ सेट ऑफ फर्निचर टू फर्निश हिज ओन बेडरूम परमनंटली. द ट्रान्सफर ऑफ द फर्निचर बाय द ओनर वेदर आर नॉट फॉर अ कन्सिडरेशन इज अ सप्लाय ऑफ गुड्स अँड सब्जेक्ट टू जी एस टी. सब्जेक्ट टू जी एस टी, जी एस टी त्यावर द्यावं लागेल. आता वरती मी दिलं आहे बिझनेस असेट, ही काय होती, फिक्स असेट, आणि खाली दुसरी जी असेट दिलेली आहे ही काय आहे, स्टॉक इन ट्रेडमधली असेट आहे. वर तुम्हाला दिलेलं नाही असं की फिक्स असेट का करंट का स्टॉक इन ट्रेडमधली असेट, असेट कुठली पण असो, ट्रान्सफर केली ना तुम्ही, ट्रान्सफर केली त्यावर जी एस टी द्यायला पाहिजे. आता वरती जर फिक्स असेट ट्रान्सफर केली तर ह्याच्यामध्ये रूल 40 किंवा 44 लागतो, 40(2) किंवा 44(6) आय थिंक तो लागतो. इथे काय दिलं आहे, विदाऊट कन्सिडरेशन ट्रान्सफर केले, परमनंट ट्रान्सफर ऑर डिस्पोजल ऑफ बिझनेस असेट वेअर इनपुट टॅक्स क्रेडिट तुम्ही घेतला आहे, याचा
इनपुट टॅक्स रेट का दिला आहे, कशाकरता दिला आहे, की तुम्ही आउटपुटमध्ये टॅक्स कलेक्ट करताय. तुम्ही इथे आउटपुटमध्ये टॅक्स कलेक्ट करत नाही आहात, ट्रान्सफर केलं विदाउट कन्सिडरेशन, पण टॅक्स द्यायला पाहिजे. सप्लाय आहे, टॅक्स पाहिजे, टॅक्सेबल सप्लाय आहे, ते गुड्स टॅक्सेबल गुड्स आहेत. समजलं ना काय? विदाउट कन्सिडरेशन जर बिझनेस असेल ट्रान्सफर होत असेल, आता समजा इथे अशा प्रकारे हा क्लॉजच नसता, हा क्लॉजच नसता, अनेक लोक टॅक्स चोरी करतील की नाही. जे कॅशमध्ये दिलं आहे फुकट देऊन सांगायचं, तुम्ही फुकट देऊ शकता पण टॅक्स जमा करायला लागेल. समजलं ना काय? तुम्ही वस्तू फुकट दिली का विकत दिली, ज्याचा आय टी सी क्लेम केला आहे त्याचा तुम्हाला टॅक्स द्यायला लागेल. क्लिअर आहे? कुठे स्कोप मिळू नये कोणाला टॅक्स चोरी करण्याचा, अशा प्रकारच्या प्रोविजन बनवायला लागतात. कन्सिडरेशन असेल तर इथे कवर केलं ना वरती, ए आणि बीमध्ये काय केलं कवर? तुम्ही जे काय गुड सर्व्हिसेस द्याल ज्यावर तुम्ही कन्सिडरेशन घेतलेलं आहे, कन्सिडरेशन किती घ्यावं, टॅक्स किती घ्यावा, त्याप्रमाणे तुम्ही ते कलेक्ट केलं आहे. कन्सिडरेशन टॅक्स पण कलेक्ट केलं आहे, पण जिकडे कन्सिडरेशन घेतलेलं नाही आहे तिथे पण सप्लाय आहे, सप्लाय आहे ते टॅक्स द्यायला लागेल. सेक्शन 15 आहे व्हॅल्युएशन, त्यामध्ये कशाप्रकारे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची, कुठल्या व्हॅल्यूवर टॅक्स लागेल, सेक्शन 15 सांगतो. ओके, जेव्हा ते बघू तेव्हा आणखी तुम्हाला क्लिअरिटी येईल. ह्या सगळ्याची लिंक आहे, तुम्ही जसं पुढची सेक्शन ज्यावेळेस समजून घ्याल मग तुम्हाला लिंक एस्टॅब्लिश कराल, म्हणजे पिक्चर क्लिअर होईल. सप्लाय ऑफ गुड्स और सर्विसेस आर बोथ बिटवीन रिलेटेड पर्सन्स और बिटवीन डिस्टिंक्ट पर्सन. कोण असतो? आपण सेक्शन 25 बघितलं आहे, डिस्टिंक्ट पर्सन. सेम पॅन आहे, सेम शेटमध्ये एकाहून ज्या सर्विसेस असेल ते दुसरा पर्सन हा डिस्टिंक्ट पर्सन आहे, म्हणजे अलग आहे, वेगळा आहे, पण सेम पॅन, ओनर तोच आहे. इन्कम टॅक्ससाठी एकच नंबर असेल, पण जी एस टी करता दोन नंबर असतील. दोन राज्यामध्ये बिझनेस असेल तर दुसरा नंबर घ्यावाच लागेल. माझी दुसरी ब्रँच दुसऱ्या राज्यामध्ये असेल तर मला रजिस्ट्रेशन त्या राज्यात पण घ्यायला लागतं, पण त्या दोन नंबरमध्ये जो व्यवहार होईल तो व्यवहार तो डिस्टिंक्ट पर्सन समजून करायचा, म्हणजे तो अलग वेगळा पर्सन आहे समजून करायचा. डिस्टिंक्ट पर्सन म्हणजे दोन नंबर आहेत पण पॅन सेम आहे तिथं. सेम स्टेटमध्ये असो, सेम युनियन टेरिटरीमध्ये असो, किंवा दोन वेगळ्या स्टेट युनियन टेरिटरीमध्ये कुठेही असो, हेडेड पर्सनमध्ये कोण कोण येतं? हेडेड पर्सन कोणाला म्हणतात? जेव्हा व्हॅल्युएशन सेक्शन 15 आहे तिकडे दिलं आहे की हेडेड पर्सनमध्ये कोण कोण येतं. हेडेड पर्सन ॲज पर सेक्शन 15A ऑफ CGST ॲक्ट, पर्सन शॅल बी डीम टू बी अ हेडेड पर्सन इफ सच पर्सन्स आर ऑफिसर्स ऑर डायरेक्टर्स ऑफ वन अनदर्स बिझनेस. सच पर्सन्स आर लिगली रिकॉग्नाइज पार्टनर इन बिझनेस. सच पर्सन्स आर एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई. आता ज्यावेळेस सेक्शन 15 घेईन तेव्हा मी हे जे काही इकडे त्यांनी दिलेले वेगवेगळे प्रकारचे क्लॉजेस आहेत हे मी त्यावेळेस एक्सप्लेन करेन. आता सिंपल आपण लक्षात घेऊ, सच पर्सन्स आर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई. जर एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असतील आणि त्यांच्यामध्ये एखादं ट्रान्झॅक्शन होत असेल तर ते रिलेटेड पर्सनमधलं ट्रान्झॅक्शन आहे. दुसरं, दे आर मेंबर्स ऑफ द सेम फॅमिली. फॅमिलीमध्ये कोण येतं याचं परत डेफिनेशन आहे 249 मध्ये.
फॅमिलीमध्ये स्पाऊस ऑलवेज येईल, पुरुष असला त्याची बायको, स्त्री असला तिचा नवरा, ह्यांना कुठली कंडिशन नाही. चिल्ड्रेन ऑफ द पर्सन्स, चिल्ड्रेन ऑफ द पर्सन, त्या पर्सनचे चिल्ड्रेन असतील, मुलगा मुलगी ते पण येतील. फॅमिलीमध्ये हे पक्के येणार, फिक्स्ड येणार. आणि दुसरं द पेरेंट्स, ग्रँड पेरेंट्स, ब्रदर्स, सिस्टर्स ऑफ द पर्सन, इफ, इथे कंडिशन आहे, इफ दे आर होल्ली ऑर मेनली डिपेंडंट ऑन द सेड पर्सन. ते मुख्यतः त्याच्यावर डिपेंड असतील, त्याच्यावर अवलंबून असतील. कोण कोण? पेरेंट, ग्रँड पेरेंट, ब्रदर्स, सिस्टर्स ऑफ द पर्सन. इफ दे आर होल्ली ऑर मेनली, पूर्णपणे किंवा होल्ली म्हणजे पूर्णपणे झाले, और मेनली म्हणजे अगदी अंशतः ते इंडिपेंडंट आहेत, अदरवाईज ते डिपेंड आहेत त्याच्यावरती. सप्लाय ऑफ गुड्स और सर्विस ऑर बोथ बिटवीन रिलेटेड पर्सन्स और बिटवीन डिस्टिंग पर्सन्स आर स्पेसिफाइड इन सेक्शन 25 व्हेन मेड इन द कोर्स और फर्दरन्स ऑफ बिझनेस. काही गुड्स परचेस जर का गुड्स ट्रान्सफर केले, कोणाला दिले? एम्प्लॉयरला दिले. एक्झाम्पल बघा, हॅपी लिमिटेड प्रोव्हाइड्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस विदाऊट चार्ज टू जॉय लिमिटेड हॅविंग कॉमन डायरेक्टर्स, इट क्वालिफाय ॲज सप्लाय अँड GST इज पेबल. एम्प्लॉयर अँड एम्प्लॉई आर रिलेटेड पर्सन्स ॲज पर सेक्शन 15. तस एनी सप्लायज मेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई इवन विदाऊट कन्सिडरेशन विल बी लायबल टू GST. आता याच्यामध्ये काय गिफ्ट दिलं, गिफ्ट तर अप टू 50,000 प्रोव्हाइडेड दॅट गिफ्ट नॉट एक्सेडिंग ₹50,000 व्हॅल्यू इन फिनान्शियल इयर बाय अन एम्प्लॉयर टू अन एम्प्लॉई शॅल नॉट बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ. ओके, 50,000 गिफ्ट दिलं एम्प्लॉयरने एम्प्लॉईला, तर यावर GST येत नाही. पण सपोज एम्प्लॉयरनी एम्प्लॉईला एक बाईक गिफ्ट दिली, बाईक गिफ्ट दिली, याची कॉस्ट 70,000 आहे, तर याच्यावर याच्यावर एम्प्लॉयरला टॅक्स द्यायला लागेल. एंटायर 70,000 अमाऊंटवरती एम्प्लॉयरला टॅक्स द्यावा लागेल. अप टू 50,000 गिफ्ट एक्झॅम्प्ट आहे. हे गिफ्ट झालं. आता जर तिकडे समजा, तुम्ही वेगळ्या अँगलने सांगतो, एम्प्लॉयरने एम्प्लॉईला कुठल्याही प्रकारचं सॅलरी दिली तर ॲज पर Schedule 3 सप्लायमध्ये येत नाही. एम्प्लॉयरनी एम्प्लॉईला सॅलरी दिली तर ती GST स्कोपमध्ये येत नाही. नॅदर सप्लाय ऑफ गुड्स नॉट सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. आता जर का समजा एम्प्लॉयरला एम्प्लॉईला बाईक गिफ्ट द्यायची आहे, त्यांनी सांगितलं की तुला मी बोनस म्हणून अमाऊंट देतो 70,000, तुझी बाईक घे, कामावर लवकर आहे, तुला पेट्रोल अलाउन्समेंट मिळेल, बाईक घे, GST लागेल. एम्प्लॉयर आणि एम्प्लॉईमध्ये तू काम करतोयस म्हणून तुला जी अमाऊंट दिली जाते, बेसिक DA HRA वेगवेगळे हेड असतात ना, त्यात एक हेड आहे बोनस. कुठल्याही प्रकारची अमाऊंट एम्प्लॉय म्हणून दिली त्याच्यावर GST येत नाही. पण गिफ्ट दिलं, गिफ्टमध्ये आणि बोनसमध्ये फरक काय? बोनस हा द्यायलाच पाहिजे, सॅलरी द्यायलाच पाहिजे. पण गिफ्ट काय? व्हॉलंटरी आहे गिफ्ट, त्याच्या इच्छेप्रमाणे तू छोडू. तुम्ही गिफ्ट द्या, दिवाळी आहे, गिफ्ट द्यायलाच पाहिजे असा कायदा नाही कुठला. बोनस द्यायला पाहिजे हा कायदा आहे, बोनस द्यायला पाहिजे, मिनिमम बोनस द्यायला पाहिजे. त्यांनी सांगितलं मिनिमम बोनस एवढा आहे, पण तुझं काम चांगलं आहे, तू आणखीन पैसे घे आणि बाईक घे. तू बाईक घ्यावी असं मला वाटतं, पण मी बाईक जर दिली तुला, बाईक घेऊन दिली, तर मला GST द्यायला लागेल. त्यामुळे ॲज अ बोनस म्हणून तुला मी पैसे देतो, तू बाईक घे.
अपटू 50,000 GST येणार नाही गिफ्टवरती, आणि कुठल्याही प्रकारे एम्प्लॉई म्हणून त्याला जे पेमेंट दिलं जातं त्याच्यावर GST येत नाही, कारण ते GST-च्या स्कोपच स्कोपमध्येच येत नाही. हाउएवर गिफ्ट नॉट एक्सेडिंग रुपीज 50,000 इन व्हॅल्यू इन अ फिनान्शियल इयर बाय अन एम्प्लॉयर टू अन एम्प्लॉई शॅल नॉट बी ट्रीटेड ॲज सप्लाय ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस एक्झाम फ्रॉम GST. ठीक आहे. समजा एखादा एम्प्लॉई आहे, त्यांनी 5 वर्ष काम केलं आणि त्यांनी सांगितलं मालकाला की मला दुसऱ्याकडे चांगला जॉब मिळतो आहे, तुमच्याकडे मी 5 वर्ष काम केलं, अनुभव मिळाला, म्हणून मी आता तुमचं काम सोडतो. ओके, जर त्याला एम्प्लॉयरने सांगितलं की तू काम सोड, ठीक आहे, तुला जायचं जा तू, पण एक 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 स्पेसिफिक कंपनी आहे तिकडे जाऊन तू जॉब नाही करायचा, ॲटलीस्ट 2 वर्ष. तुला का? तो माझा कॉम्पिटर आहे, ज्या माझ्याकडे तू त्या गोष्टी शिकल्या आहेत, जे तुला स्किल मिळाले ते तू त्याला जाऊन द्यावं अशी माझी इच्छा नाही. तिकडे जाऊन जॉब करू नकोस, त्याबद्दल तुला मी 5 लाख रुपये देतो. 5 लाख रुपये जर देतो तिकडे जाऊन तू जॉब नाही करायचा 2 वर्ष. म्हणजे मायक्रोसॉफ्टमध्ये समजा एक व्यक्ती काम करतो आहे, त्याला मायक्रोसॉफ्ट सांगते की तुला जॉब सोडायचा सोड, पण तू इन्फोसिसमध्ये जाऊन काम नाही करायचं, तुम्हाला तिकडेच जाऊन काम करायचं. 5 लाख नाही, 10 लाख रुपये घे, तिकडे जाऊन काम नाही करायचं. या 10 लाखावर GST येईल की नाही येणार? काय येईल? तो याचा एम्प्लॉईज आहे ना, तो त्याचा एम्प्लॉईज आहे, तो एम्प्लॉई आहे आणि तो एम्प्लॉईला आता टर्मिनेट करतो आहे. एम्प्लॉई त्याचा जॉब टर्मिनेट करतो आहे आणि त्या दोघांमधला हे कॉन्ट्रॅक्ट आहे. त्या म्हणतात नॉन कॉम्पिटंट फीज. ही नॉन कॉम्पिटंट फीज घे, त्याच्याकडे कामाला द्यायचं नाही. आणि जर तो एम्प्लॉय नाही आहे, एक थर्ड पर्सन आहे तुझा तो एम्प्लॉय नाही आहे आणि तो त्याला सांगतो आहे की अरे आकाश, तू तिकडे जाऊन जॉब नाही करायचा, तुझ्या मला चांगली अपॉर्च्युनिटी आहे, मी काय जॉब नाही करायचा, नाही तुझ्याकडे काहीतरी स्किल आहे त्याचा फायदा त्याला होऊ नये म्हणून तू 10 लाख रुपये घे. इकडे तुमच्या दोघांचा संबंध काय आहे? एम्प्लॉय नाही आहे. त्यामुळे ही सर्व्हिस तू त्याला देशील ती एम्प्लॉय म्हणून देणार नाही आहेस. Schedule 3 प्रमाणे एम्प्लॉयर एम्प्लॉईला जोपर्यंत तो एम्प्लॉई आहे त्याला जे पेमेंट करणार आहे ते एम्प्लॉय म्हणून करत असेल तर त्यावर GST येणार नाही. आणि तू त्याचा एम्प्लॉय नाही आहेस त्या एम्प्लॉयरचा, तू बाहेरचा व्यक्ती आहेस, तू हे कॉन्ट्रॅक्ट घेऊ नको, तिकडे जाऊन हे करू नको अशा कुठल्याही प्रकारे सांगितलं जात असेल. पण बघितलं ना काय कन्सिडरेशन कशाला म्हणतात? कॅशमध्ये, काइंडमध्ये, ॲक्ट, फोरबियन्स, तुला काय सांगतो तो? हे फोरबियन्समध्ये येईल ना, हे करू नको, तू तुझा एम्प्लॉय नाही आहेस. पण जेव्हा तेच एम्प्लॉयर सांगितलं जातं की हे करू नको, तेव्हा त्यांच्यामध्ये संबंध एम्प्लॉयर एम्प्लॉईचा आहे, त्यामुळे तिकडे GST येणार नाही. जे आपण समजून घेतलं आहे, जे आपण क्लिअर केलं आहे ते नाही करायचं इकडे, ते विसरू नका. परवा सांगितलं, काल तुम्हाला परत सांगितलं, कन्सिडरेशन काय आहे? एनी पेमेंट मॉनिटरी व्हॅल्यू मनी अदरवाईज कन्सिडरेशन दिलं जातं. कन्सिडरेशन कशामध्ये असेल? मनीमध्ये असेल. मनी म्हणजे काय असेल? कुठल्याही प्रकारे बँकेतनं कॅश ट्रान्सफर करण्याचं आपलं कुठलंही माध्यम असो त्यातनं कॅश जाते ती मनी आहे. अदरवाईज त्याच्या अगेन्स्ट गुड्स सर्व्हिसेस काही दिलं जातं. हा एक दिला आहे पेमेंट मिळेल एक तर मनीच्या फॉर्ममध्ये किंवा काइंडमध्ये.
दुसरी तुला गुड्स अँड सर्विस मिळेल. दुसरा ऑप्शन काय दिला, मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ॲक्ट, मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ एनी ॲक्ट, काहीतरी कर मग पैसे मिळतील, किंवा फॉरबिअरन्स करू नको म्हणून पैसे मिळतील. आणि मॉनिटरी व्हॅल्यूमध्ये परत काय येतं, मॉनिटरी व्हॅल्यूमध्ये पण आपण बघितलं मॉनिटरी व्हॅल्यू आणि नॉन मॉनिटरी व्हॅल्यूचा फरक काय, एकतर मॉनिटरी व्हॅल्यू मिळते किंवा मग नॉन मॉनिटरी व्हॅल्यू मिळते. जेव्हा इथे आधार आहे, या आधारमध्ये काय कवर आहे, या आधारमध्ये काय कवर आहे, या आधारमध्ये नॉन मॉनिटरी व्हॅल्यूज कवर आहे ना. तू माझे फोटो काढ, मी तुझे कपडे देतो, हे सांगितलं, इथे मॉनिटरी व्हॅल्यू कुठे आहे, पेमेंट कुठल्या स्वरूपात आहे, मनीमध्ये नाही आहे, अदरवाईज आहे. तू तिकडे काम करू नको, हे कुठे येईल, फॉरबिअरन्समध्ये येईल ना. याच अनुषंगाने मी तुम्हाला प्रश्न विचारला आता, की एम्प्लॉयरला सांगितलं शेड्यूल थ्री बघायचं आहे आपल्याला, अजून शेड्यूल थ्री बघायचं आहे, इथे एम्प्लॉयर एम्प्लॉयचा विषय आला आणि थोडं तुम्हाला बुद्धीला चालना मिळावी म्हणून थोडं मी प्रश्न विचारला, की एम्प्लॉयरनी एम्प्लॉईला कुठलंही पेमेंट केलं तर तो रेडर पर्सन आहे, रेडर पर्सनला तर तो पर्सन एम्प्लॉई असेल, क्रेडिटेड पर्सन, तर अप टू 50,000 त्याला गिफ्ट दिलं तर ते एक्झॅम्प्ट आहे. त्याच्यावरती अमाऊंट दिली तर त्याच्यावरती GST भरायला लागेल. पण जर कुठल्याही प्रकारची अमाऊंट एम्प्लॉयर एम्प्लॉयर देतो, तो एम्प्लॉई आहे म्हणून देतो, तर ती GST स्कोपमध्ये येत नाही. शेड्यूल 3 पॅरा 1 शेड्यूल 3 मध्ये अशी ट्रान्झॅक्शन्स आहेत की ज्यामध्ये गव्हर्नमेंटला GST स्कोपमध्ये त्या ॲक्टिव्हिटीज किंवा ते ट्रान्झॅक्शन्स नको आहेत, सोडून देत. हॅलो दर्शक, तुम्ही बाहेरच्या माणसांकडनं सर्व्हिस घ्याल, कन्सल्टन्सी घ्याल, आणि तो म्हणून लेटर असेल तर GST द्यायला लागेल. पण तोच तुम्हाला काम करायला परमनंट व्यक्ती आहे, एम्प्लॉई, तो सर्व्हिस देऊन तुम्हाला त्याच्यावर GST नाही द्यायचं, त्याच्यावर GST नाही आहे, कारण ते GST घेऊ शकत नाही. तुझा एक पार्ट टाईम बिझनेस आहे, त्यात तू रजिस्ट्रेशन घेतलेलं आहे GST, ओके, आणि फुल टाईम तू इकडे काम करतो, किंवा पार्ट टाईम एम्प्लॉई आहेस, फुल टाईम वेगळा बिझनेस करतोस, अजून वेगळा वेळ, कुठल्याही परिस्थितीत एम्प्लॉयरकडे एम्प्लॉई म्हणून जर काम केलं जात असेल त्याच्यावर GST येणार नाही. Although employee is a registered person. Clear? पण जर एम्प्लॉयरनी एम्प्लॉईला काही गुड सर्व्हिसेस दिल्या विदाउट कन्सिडरेशन, एम्प्लॉयरनी एम्प्लॉयला दिल्या, सप्लाय गुड्स और सर्व्हिस आर बोथ बिटवीन क्रिएटेड पर्सन, आपण एक्झाम्पलला धरतोय की एम्प्लॉई, तर याच्यावरती GST द्यायला लागेल. अपवाद काय, इकडे वर्षभरामध्ये 50,000 काय वस्तू दिल्या असतील, गुड दिल्या असतील, तर ते एकदम राहील, 50,000 वरती अमाऊंट गेली तर एंटायर अमाऊंटवर GST द्यायला लागेल. दिवाळीवर गिफ्ट देऊ शकतो, तुझा बर्थडे आहे तर गिफ्ट देऊ शकतो, पण त्याची अमाऊंट मर्यादित आहे 50,000. समजलं? मी तुम्हाला हे सांगेन नंतर, जेव्हा सेक्शन 15 घेईन तेव्हा हे सगळं एक्सप्लेन करेन. आत्ता मी एक्सप्लेन केलं तर मूळ मुद्दा राहतो बाजूला, ठीक आहे. डिस्टिंग पर्सन, इंटरस्टेट स्टॉक ट्रान्सफर केला, ब्रँचवरून ब्रँचला ट्रान्सफर केला, रेशन नंबर वेगवेगळे असतील,
स्टेटच्या मध्ये आहे, स्टेटच्या बाहेर आहे, सप्लाय आहे. सप्लाय आहे म्हणजे इनवॉइस बनवायला लागेल, जो टॅक्स रेट आहे तो त्यामध्ये इनवॉइसमध्ये मेन्शन करायला लागेल. इनपुट टॅक्स क्रेडिट रिसिपियंटला मिळेल. सप्लायरला लायबिलिटी क्रिएट होईल. सप्लाय आहे म्हणण्याचा उद्देश काय आहे लक्षात घ्या. सगळ्या ज्या प्रोविजन तुम्ही दुसऱ्या विषयी जेव्हा विकता तेव्हा तुम्हाला जे काय रूल्स सेक्शन्स लागू होतात तेच तुम्ही तुम्हालाच विकलं तरी पण लागू होतात. सप्लाय ऑफ गुड्स बाय प्रिन्सिपल टू हिज एजंट. सप्लाय ऑफ गुड्स बाय प्रिन्सिपल टू हिज एजंट वेअर द एजंट अंडरटेक्स टू सप्लाय सच गुड्स ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल. वेन मिस्टर ओम, ओम काय प्रिन्सिपल आहे, लोकेटेड इन गोवा, सप्लायज सर्टन गुड्स टू हिज एजंट मिस्टर राज इन दिल्ली अँड मिस्टर राज अंडरटेक्स टू सप्लाय द सेड गुड्स इन दिल्ली ऑन बिहाफ ऑफ मिस्टर ओम. एजंट थ्रू सप्लाय होतो. आता एजंटच्याकडे गुड्सच नसतील तर एजंट सप्लाय करू शकत नाही. मग एजंट काय करतो, प्रिन्सिपलकडनं गुड्स घेतो. म्हणजे प्रिन्सिपल जो आहे त्याला असा इनवॉइस बनवावा लागतो एजंटच्या नावावरती आणि मग एजंट तो फर्दर पुढे सप्लाय करतो. असं का होत असेल, असं का होत असेल? समजा आकाश प्रिन्सिपल आहे, ठीक आहे, तो कुठे आहे, गोवा आहे. तर आकाशच्या गोव्याच्या ॲड्रेसनी किंवा आकाश हा इथला नाही आहे गोव्याचा आहे आणि मी दिल्लीमध्ये, मी सांगेन नाही नाही मी ओळखत नाही राहणार, याच्याकडे कुठं नाही घेणार, उद्या काय खराब झालं वॉरंटी वगैरे आहे, मी कोणाकडे जाऊ, मी नाही घेणार. मग आकाश काय करेल, भावेशला बोलेल की अरे भावेश तू पण दिल्लीचा आहेस, ज्यांना विकायचं ते पण दिल्लीचे, तुझ्या नावाने त्यांना इन्व्हॉइस दे, माझ्या तुला गॅरंटी आहे, प्रॉमिस आहे की मी सगळ्या गोष्टी हँडल करीन तुझ्या वॉरंटची वेळ आली तर. तू काय कर, हे गुड्स त्यांना दे, ओके. हे त्यांना एक लोकल माणूस लागतो, ह्याच्या थ्रू काय केलं जातं, ते गुड्स विकले जातात. तसंच ज्यावेळेस गुड्स खरेदी करायचे असतात, म्हणजे मला गुड्स खरेदी करायचे आहेत, मी अकायदा म्हटलं गुड्स आहे, तो आम्ही बाहेरच्या माणसाला विकत नाही, आम्ही आमच्याकडेच विकतो. मी भावेशला सांगेन, भावेश त्याकडनं गुड्स घेऊन मला विकत देत नाही, मला समज झाला काय. अशा काही गरजा असतात ज्यामुळे एजंटला अपॉइंट केल्याशिवाय जो मुख्य सप्लायर आहे, जो एक व्यक्ती आहे जो ज्या प्रिन्सिपल म्हणतो आहे आपण, त्या प्रिन्सिपलला ना खरेदी करतायत ना विक्री करतायत, त्याला एजंट अपॉइंट करायला लागतो आणि त्या एजंट थ्रू तो परचेसही करतो आणि सेलही करतो. पण जर त्याच्या नावाने परचेस करायचं आहे तर पहिल्यांदा त्याच्या नावाने तो परचेस करेल, त्याच्याकडनं मी परचेस करेन ना, मग त्याला मी सांगेन की मी तुला पेमेंट करतो, त्याला पेमेंट कर, त्याकडनं परचेस करशील, मी तुला कॅश देईन, एवढी कॉस्ट आहे त्याला दे. त्यामुळे हे जे ट्रान्झॅक्शन आहे ह्याच्यामध्ये ॲक्च्युली प्रिन्सिपल आणि एजंट एकमेकांना पेमेंट नाही करत, पण ऑन बिहाफ ऑफ एजंटच खरेदी विक्री होते. तर ह्या केसमध्ये प्रिन्सिपल टू एजंट हा सप्लाय जो होतो ह्याच्यामध्ये कन्सिडरेशन नसेल तरी पण तो सप्लाय आहे, म्हणजे जी एस टी लावावं लागेल, रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल एजंटला, रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल एजंटला. सेक्शन 20 आठवत आहे, सेक्शन 20 पर आठवत आहे कंपल्सरी रजिस्ट्रेशन.
एंट्री नंबर 7, पर्सन हु मेक्स टैक्सेबल सप्लाई गुड्स और सर्विस बोथ ऑन बिहाफ ऑफ अदर टैक्सेबल पर्सन्स वेदर एज एन एजेंट और अदरवाइज है। पर्सन हु मेक्स टैक्सेबल सप्लाई गुड्स और सर्विस बोथ ऑन बिहाफ ऑफ अदर टैक्सेबल पर्सन्स वेदर एज एन एजेंट और अदरवाइज त्याला सेक्शन 24 कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल इन सर्टन केसेस इन एक सर्क्युलर आहे सीबीएसईचं, सर्क्युलर नंबर 57/31/2018 GST। सर्क्युलर गव्हर्नमेंट केव्हा काढतं, कशाकरता काढतं सर्क्युलर? एखादा रूल आहे, प्रोव्हिजन आहे, त्याबद्दल नक्की त्याचा अर्थ कसा घ्यायचा ह्याच्याबद्दल क्लिअरिफिकेशन येतं, क्लिअरली येते सर्क्युलरमुळे। स्कोप ऑफ प्रिंसिपल एजेंट रिलेशनशिप इन द कॉन्टेक्स्ट ऑफ शेड्यूल 1 ऑफ द CGST ऍक्ट रिगार्डिंग शेड्यूल 1 मध्ये मी सांगितलं आहे की प्रिन्सिपल टू एजंट, एजंट टू प्रिन्सिपल जर सप्लायवर असेल तर तो जर का ह्या प्रकारे ॲक्टिव्हिटी होत असतील तर ते सप्लायमध्ये इन्क्लूड होईल। तर तो एजंट प्रिन्सिपल एजंटचा जो संबंध आहे तो कशा प्रकारचा अपेक्षित आहे? इन टर्म्स ऑफ शेड्यूल 1 ऑफ सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ॲक्ट 2017 द सप्लाय ऑफ गुड्स बाय अन एजंट ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल विदाउट कन्सिडरेशन हॅज बीन डीम्ड टू बी अ सप्लाय। इन दिस कनेक्शन वेरियस रिप्रेझेंटेशन्स हॅव बीन रिसिव्ड रिगार्डिंग द स्कोप अँड ॲम्बिट ऑफ द प्रिन्सिपल एजंट रिलेशनशिप अंडर GST इन ऑर्डर टू क्लेरिफाय सम ऑफ द इश्यूज अँड टू इन्शुअर युनिफॉर्मिटी इन द इम्प्लिमेंटेशन ऑफ द प्रोविजन्स ऑफ द लॉ अक्रॉस द फील्ड फॉर्मेशन द बोर्ड इन एक्झरसाइज ऑफ इट्स पॉवर्स कन्फर्ड अंडर सेक्शन 168(1) ऑफ द CGST ॲक्ट हेअर बाय क्लॅरिफाईज द इश्यूज इन द सक्सिडिंग पॅरास। खाली तुम्हाला सांगितलं आहे ॲज पर सेक्शन 182 As per Section 182 of Indian Contract Act 1832, agent is a person employed to do any act for another or to represent another in dealings with third person. The person for whom such act is done or who is so represented is called the principal. ज्याच्या करता हे तिसरा व्यक्ती दुसरा व्यक्ती करतो तो principal आहे, जो करतो दुसरा करता तो एजंट आहे। ॲज डेलिनेटेड इन द डेफिनेशन अँड एजंट कॅन बी अपॉइंटेड फॉर परफॉर्मिंग एनी ॲक्ट ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल विच मे ऑर मे नॉट हॅव द पोटेन्शियल फॉर रिप्रेझेंटेशन ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल सो द क्रुशियल एलिमेंट हिअर इज द रिप्रेझेंटेटिव्ह कॅरेक्टर ऑफ द एजंट विच इनेबल हिम टू कॅरी आउट ॲक्टिव्हिटीज ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल। The term agent has been defined CGST Act मध्ये subsection 5 of section 2 CGST Act मध्ये agent means a person including त्याला तुम्ही नाव काही द्या, factor, broker, commission agent, RRTA, day trader agent, an auctioneer or any other mercantile agent, whatever name called, नाव तुम्ही काही द्या, means a person नाव काही द्या एवढा सोडून द्या। हु कॅरीज ऑन द बिझनेस ऑफ सप्लाय ऑर रिसिप्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस ऑर बोथ ऑन बिहाफ ऑफ अनदर, जो दुसऱ्याच्या वतीने गुड्स रिसिव्ह करणं किंवा सप्लाय करणं। हु कॅरीज ऑन द बिझनेस ऑफ सप्लाय ऑर रिसिप्ट ऑफ गुड्स ऑर सर्व्हिसेस बोथ ऑन बिहाफ ऑफ अनदर, तो एजंट आहे। दुसऱ्यासाठी जो काम करतो तो एजंट आहे, दुसऱ्याच्या वतीने जो काम करतो
गुड्स रिसीव करना है क्या गुड्स देना है तो एजेंट है. द टर्म एजेंट इज डिपेंड इन टर्म्स ऑफ वेरियस एक्टिविटीज बींग कैरिड आउट बाय द पर्सन कंसर्न इन द प्रिंसिपल एजेंट रिलेशनशिप एंड द सप्लाई और रिसीप्ट ऑफ गुड्स और सर्विसेज और सर्विसेज हैज टू बी अंडरटेकन बाय द एजेंट ऑन बिहाफ ऑफ द प्रिंसिपल. ये सगळं त्याने एक्सप्लेन केलं आहे ठीक आहे. खाली बघा कसं त्याला सांगायचं आहे तर ते वेगवेगळे रेफरन्स देणार. मी डायरेक्टली तुम्हाला एक्झाम्पलवरती येतो. सिनेरियो वन थोडं थोडं बॅकग्राऊंड तर कळलं ना. सिनेरियो वनमध्ये ए अपॉइंट्स मिस्टर ए अपॉइंट मिस्टर बी टू प्रोक्युअर सर्टन गुड्स फ्रॉम द मार्केट. मिस्टर बी आयडेंटिफाईज वेरियस सप्लायर्स हु कॅन प्रोव्हाइड द गुड्स ॲज डिझायर्ड बाय मिस्टर ए अँड आज द सप्लायर मिस्टर सी टू सेंड द गुड्स अँड इश्यू द इनवॉइस डायरेक्टली टू मिस्टर ए. काय केलं इकडे मिस्टर ए अपॉइंट्स बी टू प्रोक्युअर सर्टन गुड्स फ्रॉम मार्केट. मिस्टर बी आयडेंटिफाईज वेरियस सप्लायर्स हु कॅन प्रोव्हाइड द गुड्स ॲज डिझायर्ड बाय मिस्टर ए अँड आज द सप्लायर सीने सांगितलं की तू गुड्स पाठव एला. इन दिस सिनेरियो मिस्टर बी इज ओनली ॲक्टिंग ॲज द प्रोक्युरमेंट एजंट. सप्लायर तो फक्त तू त्याला सप्लाय कर तिकडे बस एवढंच सांगतो तुला मी. आणि इनवॉइस त्याच नावाने ह्या दोघांना मिळवण्याचं काम आहे केलं कोणी केलं बीने केलं. अँड हॅज इन नो वे इन्वॉल्व हिमसेल्फ इन द सप्लाय ऑर रिसिप्ट ऑफ द गुड्स हेन्स इन अकाउंट्स विथ द प्रोव्हिजन ऑफ दिस ॲक्ट मिस्टर बी नॉट अन एजंट टू मिस्टर ए फॉर सप्लाय ऑफ गुड्स इन टर्म्स ऑफ शेड्यूल ए. शेड्यूल वनमध्ये त्यांना अपेक्षित असलेला एजंट हा नाही. प्रिन्सिपल टू एजंट सप्लाय झाला नाही इकडे. इथे कुठल्याही प्रकारची लायबिलिटी एजंटवरती येत नाही. ओके दुसरा सिनेरियो बघा. आता मेसर्स एक्स वाय झेड बँकिंग कंपनी अपॉइंट मिस्टर बी ऑक्शनियर टू ऑक्शन सर्टन गुड्स. लिलाव असतो ना बँकिंग कंपनीला लिलाव करायचा आहे. द ऑक्शनियर अरेंजेस फॉर द ऑक्शन अँड आयडेंटिफाईज द पोटेन्शियल बिडर्स. बोली लावणारे द हायस्ट बिड इज ॲक्सेप्टेड अँड द गुड्स आर सोल्ड टू द हायस्ट बिडर बाय मेसर्स एक्स वाय झेड. द इनवॉइस फॉर द सप्लाय ऑफ गुड्स इज इश्यूड बाय मेसर्स एक्स वाय झेड टू द सक्सेसफुल बिडर. इन दिस सिनेरियो द ऑक्शनियर इज मेअरली प्रोव्हाइडिंग द ऑक्शनियरिंग सर्व्हिसेस विथ नो रोल प्लेड इन द सप्लाय ऑफ गुड्स. इवन इन दिस सिनेरियो मिस्टर बी इज नॉट अन एजंट ऑफ मेसर्स एक्स वाय झेड फॉर द सप्लाय ऑफ गुड्स इन टर्म्स ऑफ शेड्यूल वन. हा पण शेड्यूल वन मला अपेक्षित एजंट नाही. ओके मी सप्लायर आणि बायरला मिळवण्याकरता लिमिटेड रोल ज्या देतो त्यासाठी मला काय मिळतं कमिशन. ते जे कमिशन आहे ते जर का माझं टर्नओव्हर लिमिट एक्सीड झाला 20 लाखाच्या वरती तर मला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. मला सेक्शन 24(7) प्रमाणे रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार नाही कंपल्सरी कारण मी एजंटचा रोल प्ले करत नाही. जस मी त्या ऑक्शनियर सर्व्हिस दिली मी तिकडे जस दोघांना मिळून सर्व्हिस दिली बाकी तुम्ही तुमचे बघा. ओके सिनेरियो 3 काय बघा. मिस्टर ए अँड आर्टिस्ट अपॉइंट मिस्टर बी. आता आर्टिस्टला आपले काय कलाकृती आहे पेंटिंग आहे त्याला लिलाव करायचं. मिस्टर बी अरेंजेस फॉर द ऑक्शन अँड आयडेंटिफाईज द पोटेन्शियल बिडर्स. द हायस्ट बिड इज ॲक्सेप्टेड अँड द पेंटिंग इज सोल्ड टू द हायस्ट बिडर. आर्टिस्ट कोण आहे ए. ओके बी कोण आहे ऑप्शन. द इनवॉइस फॉर द सप्लाय ऑफ द पेंटिंग इज इश्यूड बाय मिस्टर बी ऑन द बिहाफ ऑफ एच्या वतीने बीने ते सप्लाय केला आणि बीने काय केला इनवॉइस स्वतःच्या नावाने भरवले. कुठल्या अधिकारात इथे तो एजंट म्हणून एस्टॅब्लिश होतो.
इन हिज बट इन हिज ओन नेम एंड द पेंटिंग इज डिलीवर्ड टू द सक्सेसफुल बिल्डर इन दिस सिनेरियो मेसर्स बी नॉट मेयरली प्रोवाइडिंग ऑक्शनियरिंग सर्विसेस बट इज ऑल्सो सप्लाइंग द पेंटिंग ऑन बिहाफ ऑफ मिस्टर ए टू द बिल्डर एंड हैज द authority to transfer the title of the painting on behalf of Mr. A. This scenario is covered under Schedule 1. Schedule 1 मदे कवर होगे. A similar situation can exist in case of supply of goods as well as where the clearing and forwarding agent or commission agent takes possession of the goods from the principal and issues the invoice in his own name. In such cases, the CNF, clearing and forwarding agent, commission agent, is an agent of the principal for the supply of goods in terms of Schedule 1. The disclosure or non-disclosure of the name of the principal is immaterial in such situation. तुम्हारा सी एन एफ मुझे क्या से माहिती है? आता क्लिअरिंग आणि फॉरवर्डिंग एजंट जे आहेत तसे इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये असतात, तसे लोकली पण असतात. एक सिमेंट कंपनी आहे, ते सिमेंट कंपनीला नवी मुंबईमध्ये सप्लाय करायचं आहे. अंबुजा सिमेंट असो, कुठली पण कंपनी असो, ते काय करतात, इथे इथे जो लोकल व्यक्ती असतो त्याला सांगतात की आम्ही तुम्हाला सिमेंट देऊ, एक ठराविक सर्टन अमाऊंट देऊ आणि तुम्ही मार्केटला 60 डेज क्रेडिटनी ते सप्लाय करायचं. सप्लाय तुम्ही करायचा, वसुली तुम्ही करायची, सगळं तुम्ही करायचं. तो जिकडे फॅक्टरी आहे तिकडनं तो माल मुंबईला पाठवला जाईल, ट्रेनमधनं येईल, रोड ट्रान्सपोर्टनं येईल, तुम्ही ताब्यात घ्यायचा आणि मग क्लिअर करून फॉरवर्ड करायचा बायरना. त्यांच्याकडनं कंपनी पर बॅग 750 घेईल, 750 घेईल, तुम्ही त्यांना 750 इन्व्हॉइस इश्यू करायचा आणि तुम्हाला 450 ती वस्तू मिळेल. म्हणजे कंपनी इन्व्हॉइस इश्यू करेल सी एन एफ एजंटला 450, त्यानंतर त्या 450 जे बिलिंग करायचं, गोडाऊनला ते मेंटेन करायचं, हे जे खर्च आहेत हे एजंटनी करायचे आणि 450 आणि 750 विकायचं. 300 जे प्रॉफिट आहे त्यात त्याला मे बी 200 100 150 खर्च त्याने करायचं. ते मटेरियल मुंबईपर्यंत आणण्याची जबाबदारी कोणाची? कंपनीची. मग तो सी एन एफ एजंट आहे, तो पुढे खर्च करेल. आणि जर का कंपनीने एजंट नाही अपॉइंट केला तर कंपनीला एक ऑफिस काढायला लागेल, बरोबर आहे? एक ऑफिस काढायला लागेल, मग तिकडे काय माणसं अपॉइंट करायला लागतील, गोडाऊन घ्यायला लागेल भाड्याने, हा खर्च खूप होतो ना. मग ते काय करतात, सी एन एफ एजंट अपॉइंट करतात. कंपनीचे मार्केटिंग पर्सन असतात, ते एकदा मार्केट त्यांना एस्टॅब्लिश करून देतात. ते एस्टॅब्लिश केलं मार्केट, काय बिल्डर आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट त्यांना करून दिलं का, पुढे मग ह्यांची माणसं जाऊन ऑर्डर घेणं, माल पाठवणं, हे सगळं काम कोण करतो? सी एन एफ एजंट असतो काय, त्याच म्हणजे टीम काम करते. लक्षात आलं? त्यामुळे इथे काय होतं की जो सी एन एफ एजंट असतो त्याच्या नावे इन्व्हॉइस इश्यू करावाच लागतो. त्यात तो त्याची मर्यादित जबाबदारी नसते, त्याची जबाबदारी त्यामध्ये जास्त असते. त्यामुळे जिकडे आता ह्यातनं आपण कन्क्लुजन काय काढू, एजंट असा आहे जो स्वतःच्या नावाने गुड्स परचेस करतो, स्वतःच्या नावाने गुड्स सेल करतो, तो एजंट आहे. पण फक्त त्यांनी अरेंजमेंट करून दिली, ऑक्सिजन सर्व्हिस दिली किंवा तिकडे जे असे तुम्हाला कस्टमर मिळवून दिला, बाहेर मिळवून दिला, तो एजंट नाही.
शेड्यूल वन बने तो एजेंट कवर होते नहीं। आता हा जो पुढचा जो काय सेक्शन आहे, पुढचा जो काय सिनेरियो आहे, तो बोले एपीएमसी माहिती आहे ना, बरोबर आहे। मिस्टर ए सेल्स ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस, जे शेतीमाल असतो तो कोण घेतं, तो एपीएमसी ॲक्टप्रमाणे जे एपीएमसी एजंट असतात त्यांच्याकडे येतो आणि मग ते तो पुढे विकतात। मिस्टर ए सेल्स ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस बाय युटिलायझिंग द सर्व्हिसेस ऑफ मिस्टर बी हू इज अ कमिशन एजंट ॲज पर द ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस मार्केटिंग कमिटी ॲक्ट, एपीएमसी ॲक्ट ऑफ द स्टेट। मिस्टर बी आयडेंटिफाईज द बायर्स अँड सेल्स द ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ऑन बिहाफ ऑफ मिस्टर ए फॉर विच द चार्जेस अ कमिशन मिस्टर ए। म्हणजे मोदीने नवीन कायदे केलेत ना असे की डायरेक्टली शेतकरी मार्केटला माल विकू शकतो, एपीएमसीमध्ये आणायची गरज नाही। त्याला वाटलं तो आणेल, अदरवाईज तो विकू शकतो। आता कसं एपीएमसीमध्येच विकायला लागतो, मग तिथले एजंट सांगतील त्या कॉस्टलाच घ्यायला लागतो। मोनोपॉली एपीएमसी मार्केटमध्ये अगोदर काय होतं की वेगवेगळ्या कंपन्या शेतकऱ्यांकडून डायरेक्टली परचेस करायच्या, शेतकऱ्याला दुसरा ऑप्शन नव्हता। मग गव्हर्नमेंटने असा कायदा केला की कुठल्याही कोणालाही विकत घ्यायचा असेल त्यांनी एपीएमसीमधूनच विकत घ्यायचं, आणि एपीएमसीमध्ये त्यांनी एक ठराविक प्रकारची अमाऊंट ठरवली की त्या तुम्ही एवढी अमाऊंट मला द्यायला लागेल। त्या काळामध्ये शेतकऱ्यांचा फायदा झाला की एपीएमसीमध्ये त्यांना पॉस्टिंग वाढून मिळाली। पण आता त्याचा परिस्थिती बदलली, आता याचा निगेटिव्ह इफेक्ट होतो आहे। शेतकऱ्याला कळतंय की आपली कॉस्टिंग कमी झाली आहे, आपल्याला कमी किंमत मिळते, पण तो आपला माल ओपन मार्केटला विकू शकत नाही, एखाद्या कंपनीला विकू शकत नाही। ती कंपनी ऑल्दो जास्त कॉस्टला परचेस करू इच्छिते, पण एपीएमसीमधूनच त्यांना घ्यायला लागतो। आणि जे एजंट आहेत ते पैसे कमवतात आणि शेतकऱ्याला पैसे मिळत नाही। म्हणून एपीएमसीचं महत्त्व कमी करण्याकरता वेगळे कायदे काढून तिकडे त्यांना शेतकऱ्यांना फ्रीडम द्यायचं आहे। अशा प्रकारे नवीन कायद्याचे जे काय मी काही व्हिडिओ बघितले असे की नवीन कायदे का करण्यात आले, त्यातून काय फायदा आहे शेतकऱ्यांना, एपीएमसीमध्ये काय नुकसान होतं, आता माहिती नाही, इश्यू तुम्हाला माहिती नाही। शेतकऱ्यांनी मध्ये सगळे रस्त्यावरती आले होते, सगळं बंद केलं होतं, मोदींनी नवीन कायदे केले शेतीविषयक। हां, मिस्टर बी आयडेंटिफाईज द बायर्स अँड सेल्स द ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ऑन बिहाफ ऑफ मिस्टर ए फॉर विच ही चार्जेस अ कमिशन फ्रॉम मिस्टर ए इज ॲज पर द एपीएमसी ॲक्ट द कमिशन एजंट इज अ पर्सन हू बाईज ऑर सेल्स द ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ऑन बिहाफ ऑफ द प्रिन्सिपल ऑर फॅसिलिटेट्स द बाईंग अँड सेलिंग ऑफ ॲग्रिकल्चरल प्रोड्यूस ऑन बिहाफ ऑफ हिज प्रिन्सिपल अँड रिसिव्ह बाय वे ऑफ रेम्युनरेशन कमिशन ऑर पर्सेंटेज अपॉन द अमाऊंट इन्वॉल्व इन सच ट्रान्झॅक्शन इन केसेस वेअर द इन्वॉइस इज इश्यूड बाय मिस्टर बी टू द बायर द फॉर्मर इज अन एजंट कवर्ड अंडर शेड्यूल वन। हाउएवर इन केसेस वेअर द इन्वॉइस इज इश्यूड डायरेक्टली बाय मिस्टर ए टू द बायर द कमिशन एजंट मिस्टर बी डझंट फॉल अंडर द कॅटेगरी ऑफ एजंट कवर्ड अंडर शेड्यूल वन। आता ह्यामध्ये बघा, सिनेरियो वन आणि टू, मिस्टर बी शॅल नॉट बी लायबल टू ऑप्टेन रजिस्ट्रेशन इन टर्म्स ऑफ क्लॉज 7 ऑफ सेक्शन 24 ऑफ CGST ॲक्ट ही हाउएवर। आता आपण वरती बघितलं की आम्ही इन्वॉइस बनवला शेड्यूल वनमध्ये कवर होईल, पण एपीएमसी मार्केटमध्ये जर का सध्या आम्ही इन्वॉइस बनवला असेल तर तो तिथे कवर होत नाही, कारण की तो ज्या मालाची विक्री करतोय तो माल एक्झाम सप्लाय, एक्झाम सप्लाय किती पण करा रजिस्ट्रेशन घ्यायला लागत नाही। मग एक्झाम सप्लायचा हा कोण आहे, एजंट आहे। स्वतःचा माल विकला रजिस्ट्रेशन घ्यायला लागत नाही, मग ज्याचा माल आहे तोच माल जर विकणारा एजंट असेल
इन सिनेरियो वन एंड सिनेरियो टू मिस्टर बी शैल नॉट बी एबल टू ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन टर्म्स ऑफ क्लॉज 7 ऑफ सेक्शन 24 ऑफ द सीजीएसटी एक्ट ही हाउएवर वुड बी लायबल फॉर रजिस्ट्रेशन इन ही इफ हिज टर्न एग्रीगेट टर्न ओवर ऑफ सप्लाई ऑफ टैक्सेबल सर्विसेज एक्सीड द थ्रेशोल्ड स्पेसिफाइड इन सबसेक्शन 1 ऑफ 22 जर तो टैक्सेबल सप्लाय कुठला करत असेल तो लिमिट जर एक्सीड झालं तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल पण आता जोपर्यंत तो सेक्शन 24(7) मधला जो काय क्लॉज आहे त्याप्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागणार नाही मिस्टर बी शॅल बी लायबल फॉर कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन टर्म्स ऑफ क्लॉज 7 इन सिनेरियो 3 इन सिनेरियो 3 मिस्टर बी शॅल बी लायबल फॉर कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन टर्म्स ऑफ द क्लॉज 7 ऑफ सेक्शन 24 ऑफ द सीजीएसटी ऍक्ट इन रिस्पेक्ट ऑफ कमिशन एजंट इन सिनेरियो 4 नोटिफिकेशन नंबर 12/2017 एक्झम्प्टेड सर्व्हिसेस बाय एनी एपीएमसी ऑर बोर्ड और सर्विसेस प्रोवाइडेड त्याकरता एक्झम्प्शन पण आहे त्याकरता एक्झम्प्शन पण आहे ॲज पर सेक्शन 11 नोटिफिकेशन आलं आहे त्यामध्ये त्याला एक्झम्प्शन आहे ठीक आहे आत्ता आपण जो पॉईंट बघतोय